पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने आज भाजप सरकारच्या विरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज बैलगाडी या गॅसची टाकी ठेवून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी करत तहसील सतीश टेटे यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तथा युवक नेते अजितदादा भांगरे, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रविभाऊ मांजुलकर, युवक काँग्रेसचे राज्य सचिव विनोद हांडे, जिल्हा उपाध्यक्ष बबन वाळू, ज्येष्ठ नेते आर के उगले, शहराध्यक्ष अमित नाईककर, युवक कार्याध्यक्ष संदीप शेनकर आदी राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते. मोदी सरकारचं करायचं काय? मोदी सरकार, मोदी सरकार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा. आज केंद्र सरकारच्या विरोधामध्ये अकोले तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करतोय. एक आंदोलनाचं एक गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे की मोदी सरकार जेव्हापासून सत्तेमध्ये आलं 2014 पासून, तर ते जर विचार केला तर भरमसाठ महागाई, पेट्रोल डिझेल गॅस अतिशय भरमसाठ अशी महागाई, सर्वसामान्य जनतेला जगणं अतिशय अवघड या ठिकाणी होऊन बसलं आहे. 2014 आधी सिमेंटचे बाजार 195 रुपये होते, तर ते आज 450 रुपये झाले. गॅसचे बाजार मला वाटतं 450-500 रुपये होते, आज ते 1000 आसपास येऊन पोहोचलेत. आणि केंद्र सरकारनं सबसिडीसुद्धा त्या ठिकाणी काढून घेतली, डिझेल पेट्रोल 100 वर त्या ठिकाणी आज पोहोचलंय. त्यामुळं आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष निदान महाराष्ट्रामध्ये आज पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करतोय. निश्चित जर केंद्र सरकारनं जर याची दखल घेतली नाही तर भविष्यामध्ये महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी अतिशय तीव्र असं आंदोलन त्या ठिकाणी घेईल असं मी या ठिकाणी आवाहन. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अकोले तालुका युवक संघटनेच्या वतीने इंधन दर, केंद्र सरकारने जे काही इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधामध्ये जे काही बाजारभाव वाढवले आहेत त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आज महिला मिळून आणि युवक काँग्रेस मिळून या ठिकाणी आंदोलन करत आहोत. आपण सगळेजण पाहतोय की मागील 5 जेव्हापासून केंद्र सरकार, बीजेपीचं सरकार म्हणजे मोदी सरकार सत्तेमध्ये आलंय तेव्हापासून त्यांनी म्हणजे इंधनची दरवाढ असेल, गॅसची दरवाढ असेल, खाद्यपदार्थांचे बाजारवाढ असतील, म्हणजे ज्यावेळेस तेल पिशवी अक्षरशः 60 भेटायची तीच तेल पिशवी आज 180 किमतीने मिळत आहे. म्हणजे आज आमच्यासारख्या ज्या महिला रोज उन्हामध्ये कामाला जातात अक्षरशः 180 तेल पिशवी त्या ठिकाणी त्यांना घेऊन खावी लागतीये. म्हणजे एक प्रकारचं केंद्र सरकारने अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी सर्व जे काही इंधन दरवाढ केलेली आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेली आहे. मागच्या वेळी जी काही उज्ज्वला गॅस योजना आणली पंतप्रधान मोदी साहेबांनी, तर त्यावेळी म्हटले की आम्ही महिलांना मोफत गॅस देतोय, परंतु त्यानंतर त्यांनी सहा महिने मोफत गॅस दिला, परंतु त्यानंतर आज गॅसची टाकी 1000 त्यांनी केलेली आहे. म्हणजे अक्षरशः सर्वसामान्य माणसाचे कंबरडे त्या ठिकाणी मोडलेले आहे. आणि आज आम्हा महिलांना परत एकदा पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ केंद्र सरकारने आणलेली आहे. केंद्र सरकारच्या या सर्व चुकीच्या दरवाढीचा मी या ठिकाणी निषेध करते. आवाज टीव्हीसाठी शांताराम काळे, अकोले.